आणि थोडी थोडासा प्रॉब्लेम येतोय बट काही अडचण नाही आपण काही दिवस असंच ॲडजस्ट करूया चला आपण स्टार्ट करूया की पॉइंटच्या ज्या संख्या आहेत तर त्यांचा गुणाकार आणि भागाकार कसा करायचा आहे ओके पॉईंटच्या संख्या गुणाकार आणि भागाकार तुम्ही जे चाट करताय माझ्या सोबत तर ते चार्ट तर सुरूच ठेवा कारण मला समजते की आता सध्या कोण कोण आहे साबेर विद्या गायत्री नेहा ओके चला आता आपण काय करूया तर सर्वात अगोदर हो सचिन सचिनने के लाईक केलाय आहे बाकीच्यांनी सुद्धा लाईक करून घ्या गुड इव्हिनिंग टू ऑल ऑफ यू आ, आज आपल्याला काय शिकायचंय तर आज आपण घेणार आहोत पॉईंटच्या संख्यांचा गुणाकार आणि भागाकार बऱ्याच जणांची ही कन्सेप्ट क्लिअर नसते आणि अगदी इयत्ता पाचवीपासून तर पोलीस भरतीच्या तयारीपर्यंत ह्या आपल्या कन्सेप्ट क्लिअर असायलाच पाहिजे मित्रांनो ओके तर ह्या कन्सेप्ट नेमक्या कशा क्लिअर करायच्या तर ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतोय आणि ट्रिकनुसार सांगतोय की जेणेकरून तुमच्या लवकर लक्षात राहील चला थोडं बोर्डवर आता लक्षात लक्ष द्या मानसी आहे त्यानंतर मनस्वी आहे सर्वांनी बोर्डवर लक्ष द्या तुमच्या घरामध्ये पाचवी पासून जे काही विद्यार्थी असतील तर त्या, त्या सर्वांना हे व्हिडिओ दाखवत चला ओके चला बघा आपण काय करूया एक, एक साधं उदाहरण घेतोय मी मित्रांनो एक सिंपल उदाहरण घेतोय जर समजा आपण वन फोर्टी फोर घेतलेत म्हणजे एकशे घेतले आणि याला आपल्याला ट्वेल्वला डिवाइड करायचं आहे म्हणजे बाराना भाग आहे जे मराठी मीडियम वाले आहेत तर त्यांच्यासाठी मी मराठीमधून सांगतोय जे वाले आहेत तर त्यांच्यासाठी मी थोडं इंग्लिशमधून बोलतोय ओके चला बघा एकशे ला आपल्याला भाग द्यायचा आहे कशाने ट्वेल्व न म्हणजे वन फोर्टी फुर्त ला आपल्याला डिवाईड करायचंय ट्वेल्व न तर हा भागाकार सर्वांना माहिती आहे आकाश थोडा लेट झाला बट नो प्रॉब्लेम चला बघा भागा, हा भागाकार नेमका कसा करत असतो आपण तर एकशे ला आपल्याला भाग द्यायचा आहे मित्रांनो ना भाग द्यायचा आहे तर बारा न तर पहिला भाग जो आहे तर तो कितीचा जाणार सांगा बरं यामध्ये हे जे एक्झाम्पल मी मांडलंय तर यामध्ये जो पहिला भाग आहे तर तो कितीचा जायला पाहिजे ईशा आहे हो आन्सर सुद्धा दिलाय कदम हे बहुतेक तनुश्री असायला पाहिजे परबनी पर प पर, हो चला नितीन सुद्धा आहे बारा एक बारा या ठिकाणी टू राहिलेत वजाबाकीमध्ये चौदामधून बारा गेल्यामुळं आता वरती चार आहेत की जे आपण खाली घेतले चोवीस झाले बार दोन्ही किती येणार तर चोवीस येणार आणि ही शून्य बाकी आली ओके तर हा जो भाग होता भाग किती न, तर हा भाग कितीचा गेला मित्रांनो तर हा भाग गेला आहे एकशे चौवेचाळीसला आपण ज्यावेळेस बारा न भागणार तर त्यावेळेस भागाकार किती आला बारा आला तर हे खूप सोपं होतं हे खूप सोपं एक्झाम्पल आहे बट आजचं आपलं जे लेक्चर आहे तर ते कशासाठी तर आपल्याला पॉइंट संख्या गुणाकार आणि भागाकार शिकायचा आहे तर मी भागाकार पासून स्टार्ट करतोय तर भागाकाराचे तीन प्रकार पॉईंटच्या संख्यांचे लक्षात ठेवा तीन प्रकार आयुष्यात तुम्हाला कधीही पॉईंटच्या संख्यांचा भागाकाराचा विसर पडणार नाही फक्त बोर्डवर थोडं कॉन कॉन्सन्ट्रेट करा ओके फक्त बोर्डवर थोडं कॉन्सन्ट्रेट करा मी काय सांगतो त्याकडे फोकस करा आयुष्यात तुम्ही कधीच नाही विसरणार तीन टाईप आहे तर त्यापैकी फर्स्ट टाईप कोणती असणार बघा मी एक्झाम्पल घेतो या जे नेमकं मी एक्झाम्पल घेतलंय तर त्यापेक्षा थोडं सोपं एक्झाम्पल घेतोय बघा थ्री टाईप्स मी घेतोय आता त्या थ्री टाईप्समध्ये कोणकोणते टाईप्स असतील तर ते व्यवस्थित बघा ओके फर्स्ट जी टाईप आहे तर ती आहे झिरो पॉईंट फोर अपॉन टू म्हणजे शून्य पॉईंट ला भाग द्यायचा आहे दोन न म्हणजे या ठिकाणी काय झालंय तर हा जो पॉईंट आहे तो हा अंशामध्ये गेला इन द न्यूमरेटर आहे जो पॉईंट आहे तर तो अंशामध्ये आहे ओके हिरोळे आहे त्यानंतर विद्या सोलनकरे गायत्री आहे खूप जण आहे फक्त सोबत राहा माझ्या चला बघा आता काय करायचंय से? सेकंड जी टाईप आहे तर त्या सेकंड टाईपमध्ये हा जो पॉइंट आहे हा पॉइंट आपण छेदामध्ये घेणार म्हणजेच काय मध्ये घेणार या मध्ये हा जो पॉईंट आहे तर हा आपण मध्ये म्हणजे अपॉन मध्ये घेणार आहे ही सेकंड टाईप आहे बघा माझ्या सोबत राहा माझ्यासोबत जर तुम्ही कंटिन्यू तीन महिने लाईव्ह क्लास जर केले तर मॅथमध्ये तुम्ही खूप परफेक्ट बनणार आहे एवढं लक्षात ठेवा आणि थर्ड नंबरची जी टाईप आहे तर त्या टाईपमध्ये आपण दोन्ही ठिकाणी पॉईंट घेणार आहे झिरो पॉईंट फोर आपण झिरो पॉईंट टू ओके बघा हे तीन प्रकार लक्षात येत आहेत का मला एकदा एस ऑर नो मध्ये तुम्ही रिप्लाय करणार आहे ओके चला बघा हा फर्स्ट जी टाईप आहे तर त्यामध्ये आपल्याला अंश पॉईंट घ्यायचा आहे म्हणजे मध्ये पॉईंट द्यायचा आहे मध्ये आपण पॉईंट घेणार आहोत पहिल्या टाईपमध्ये सेकंड टाईपमध्ये जो पॉईंट आहे तर तो डिनॉमिनेटरमध्ये असणार आहे म्हणजे छेदामध्ये असणार आहे आणि तिसरी जी टाईप आहे तर त्या टाईपमध्ये जो पॉईंट आहे तर तो दोन्ही ठिकाणी असणार आहे न्युमॅरेटरमध्ये सुद्धा आणि डिनॉमिनेटरमध्ये सुद्धा ओके तर हेच तुम्हाला कळतंय का कन्सेप्ट क्लिअर होतंय का एकदा यस आर नो मध्ये मला रिप्लाय करा तीन टाईप आपण घेतोय मित्रांनो तीन टाईप पहिल्या टाईपमध्ये पॉईंट हा अंशामध्ये म्हणजे इन द न्युमेनेटर दुसऱ्या टाईपमध्ये पॉईंट हा छेदामध्ये म्हणजे इन द डिनॉमिरेटर आणि तिसऱ्या टाईपमध्ये दोन्ही ठिकाणी पॉईंट आहे अंशामध्ये सुद्धा आणि छेदामध्ये सुद्धा तर ट्रिकनं कसं सॉल्व्ह करायचंय तर ते मी सांगतोय आणि हे बेसिक आहे बेसिक की जे तुम्हाला जर एकदा आलं तर अगदी कोणतीही प्रक्रिया जी असेल पॉईंटची तर ती तुम्ही अगदी इझिली सॉल्व्ह करू शकता ओके नाईस टीचर हो थँक्यू चला आता बघा हे कसं सॉल्व्ह करायचं ते सांगतो आता ज्यावेळेस हे एक्झाम्पल आपण सॉल्व करतो तर त्यावेळेस पॉईंटचा विचार तुम्ही करूच नका या साठी पॉईंटचा सा विचार तुम्हाला करायचाच नाही मग काय करायचं नेमकं पॉईंटचा विचार नाही करायचा तर मग काय करायचं डायरेक्ट काय करायचं तुम्हाला फोर दिसतायत मित्रांनो फोर तर या टू न या फोरला भाग द्या बेक बे बेदुनी बे चार टू ऍन्सर आलाय तुमचं दोन ऍन्सर आलंय ओके बे बेदुनी बे चार आता जो पॉईंट आहे ना तर तो, तो पॉईंट कुठे आहे तर एक डिजिट सोडून पॉईंट आहे या पासून एकक स्थानापासून सुरुवात करायची आपल्याला त्या पासून सुरुवात करायची यामध्ये हा पॉईंट आहे त्याला एकच स्थान नाही म्हणता येणार बट हा जो पॉईंट आहे या पॉइंटच्या त्या साईडचा जो नंबर आहे तर त्या साईडच्या पासून आपल्याला स्टार्ट करायचं आहे तर एकच त्या ठिकाणी डिजिट आहे तर त्यामुळे या ठिकाणी पॉईंट द्यायचा आहे एक डिजिट आपण सोडून पॉईंट दिलाय आणि हे जे आन्सर आपल्याला मिळालं तर हे आन्सर आपल्याला पॉईंट टू मिळालं आणि हे जे पॉईंट टू आपण लिहिणार आहे तर याला आपण झिरो पॉईंट टू असं म्हणणार आहे मित्रांनो झिरो पॉईंट टू झिरो पॉईंट टू अँसर आला याचं बघा हे समजलं का पहा तुम्हाला बेक बे बेदुनी चार आणि जो पॉईंट आहे तो एक अंक सो सोडून त्या साईडला त्यामुळे मी झिरो पॉईंट टू असा अँसर केलाय ओके तर हे आहे फर्स्ट एक्झाम्पल फर्स्ट मधलं आता बघा मी परत सेकंड एक्झाम्पल घेतोय की जे तुम्हाला सुद्धा आता यायला पाहिजे तुम्हाला सुद्धा सांगता आलं पाहिजे खूप सोपा एक्झाम्पल आहे बघा मी काय करतोय आणि याच टाईपच्या एक्झाम्पल नंतर तुम्हाला एक्झाम्पलच्या मध्ये मध्ये येत असतात की जे आपण सहज सॉल्व्ह करू शकतो चला बघा लक्ष द्या थोडं झिरो पॉईंट झिरो फोर अपॉन टू चला बघा आता यामध्ये या एक्झाम्पलमध्ये या एक्झाम्पलमध्ये एक फरक आहे तुम्हाला लगेच फरक समजू शकतो uh, हो मी घेतोय ते ते सुद्धा मी त्यावर सुद्धा मी येणार चला बघा हे जे एक्झाम्पल आहे हे यामध्ये मी थोडा बदल केला आहे बघा हा काय झिरो पॉईंट फोर आणि या ठिकाणी मी काय घेतलंय झिरो पॉईंट झिरो फोर तर मग अशा वेळेस काय करायचं आहे आपल्याला यावेळेस काय करायचं करायचंय तर काय करावं लागेल बघा आपण काय करायचं सरळ तीच आपली प्रक्रिया दोन न चारला भाग द्याय दिला होता आपण टू न डिवाइड केलं होतं फोरला तर त्यामुळे आपल्याला काय करायचंय या दोन परत चारला भाग द्यायचा आहे बेक बेदोनी चार किती आलाय टू आन्सर आलाय टू आन्सर आलंय या ठिकाणी बेक बे बेदोनी चार आता जो पॉईंट आहे चला सांगा आन्सर हो बरोबर अँसर देत तुम्ही जो पॉईंट आहे तर तो, तो दोन डिजिट सोडा लागतील आपल्याला एक दोन मग या ठिकाणी तर एकच डिजिट आला आपल्याला दोन डिजिट पाहिजे त्यामुळे हा झिरो द्या या साईडला पॉईंट घ्या आणि हे असं करा झिरो पॉईंट झिरो टू ओके तर हे आन्सर आहे आणि आत्ता नेमकं मला कोणीतरी सांगितलं होतं की सर ते एक्झाम्पल घ्या काहीतरी आपण जे फर्स्ट एक्झाम्पल घेतलेलं होतं तर त्या टाईपमधलंच एक्झाम्पल आहे ओके ते एक तर ते एक्झाम्पल मी घेतोय तर ते एक्झाम्पल कसं होणार बघा जे आत्ता नेमकं मला सांगितलं ते एक्झाम्पल कोणत्या टाईपचं होतं बघा मला आत्ता कोणीतरी सांगितलंय की फोर्टीन पॉईंट फोर अपॉन ट्वेल्व घ्यायचं आहे ओके फोर्टीन पॉईंट फोर अपॉन ट्वेल्व हो तेच घेतलंय मी बघा तेच घेतलंय ना आता काय करायचंय पा आपण काय करूया भागाकार करूयाचा एकशे चौवेचाळीस घ्यायचे सरळ सरळ वन हंड्रेड फोर्टी फोर या पॉईंटचा विचारच नाही करायचा आणि याला कशाने भाग द्यायचा आहे बारा न भाग द्यायचा याला बघा समजते का पा काय करायचंय बारा एक बारा नंतर किती उरणार दोन उरणार आहेत चौदा मधून बारा गेल्यामुळे आता वरती किती आहे चार हे चार खाली घेतलेत मी पॉईंटचा विचार सध्या करायचाच नाही भागाकार होईपर्यंत बघा बारा एका बारा बार दोन्ही चोवीस होत आहेत आणि बाकी किती आली शून्य आली आता बघा पॉईंट कुठं कोणत्या ठिकाणी या ठिकाणी ओके पॉईंट पॉईंट हा फोरच्या नंतर आहे दिलेला म्हणजे एक डिजिट सोडून पॉईंट आहे आणि आपला एन्सर किती आलाय ट्वेल आलाय बारा आलाय आणि आपल्याला काय करायचंय एक डिजिट सोडून पॉईंट द्यायचा आहे मग या ठिकाणी पॉईंट येईल किती आला आहे सर वन पॉईंट टू चला सांगा समजलं का सांगा हे हे जे मी एक्सप्लेन केलंय ना तर हे तुम्हाला समजलं का सांगा व्यवस्थित हा सांगा व्यवस्थित समजलय ना हो चला बघा रिप्लाय देत आहे तुम्ही खूप फास्ट आपण थ्री टाइप्स घेणार आहे फर्स्ट टाइप मध्ये आपला पॉईंट जो आहे तर तो मध्ये असणार म्हणजे वर असणार अंशामध्ये सेकंड टाईपमध्ये जो पॉईंट असणार आहे तर तो डिनिटरमध्ये तो असणार म्हणजे छेदामध्ये असणार आणि तिसऱ्या टाईपमध्ये दोन्ही ठिकाणी पॉईंट असणार आहे तर मला एकदा रिप्लाय करा अपूर्वानं रिप्लाय दिलेला आहे यसचा सचिन आहे अजून सांगा तेजल ओके हो हे समजल्यानं एक्झाम्पल जे कोणी विचारलं असेल त्याला हे समजलं का पा एकशे चौवेचाळीस एकशे चौरेचाळीसला डायरेक्ट भाग द्या बाराने आणि बारानं भाग दिल्यामुळे बा बारा हे उत्तर येत आहे ट्वेल्व आन्सर आलंय बट या ठिकाणी फोर्टीन पॉईंट फोर आहे तर त्यामुळे आपण हा जो पॉईंट आहे हा एक अंक सोडून पॉईंट होता वन डिजिट सोडून पॉईंट त्यामुळे आपण वन पॉईंट टू केलं म्हणजे एक डिजिट सोडून पॉईंट द्यायचा या साईड पासूनच सुरुवात करायची पॉईंट द्यायला ओके पांडुरंग कदम आ, तुम्हाला सांगशील काय म्हंटल तू आता नेमकं ओके हा चला आता ही फर्स्ट टाइप होती की ज्यामध्ये जे आपले पॉइंट्स होते हे अंशामध्ये होते तर परत हे काही एक्झाम्पल आपण घेऊया आता सेकंड टाईपवर मी येतोय की ज्यामध्ये जो पॉइंट आहे तर तो डिनॉमिनेटरमध्ये म्हणजे छेदामध्ये बघा ही सेकंड टाईपचं से एक्झाम्पल आहे तर हे एक्झाम्पल आपण घेऊया विनीत आहे हा सांग ना काय रिद्धी आ, विचार क्वेश्चन काय आहे तर तो विचारशील तुम्हाला पण चॅट खूप फास्ट वर जात तर त्यामुळे तो क्वेश्चन सुद्धा मला दिसत नाहीये नाही समजलं सर काहीच नाही यामध्ये काय करायचं आहे बघा सोपी ट्रिक सांगतोय मी तुम्हाला यामध्ये काय करायचंय या, या साठी सोपी ट्रिक मी सांगतोय तुम्हाला हे बघा सोपी ट्रिक बाकी सगळे एक्झाम्पल तुमच्या लक्षात नाही राहिले चालतात काय करायचं बघा सपोज हे आहे झिरो पॉईंट ट्वेल्व आणि याला आपल्याला भाग द्यायचा आहे सिक्स न झिरो पॉईंट ट्वेल्व म्हणजे शून्य पॉईंट वन टू भाग द्यायचा आहे सहा न ओके तर सहा न बाराला डायरेक्ट भाग द्या त्या पॉईंटचा विचारच करू नका पॉईंटचा विचार करायचा नाही डायरेक्ट भाग द्यायचा आता जर तो भाग आपण दिला तर सहा एक सहा साईन दोन्ही बारा कितीचा भाग गेला दोनचा आता दोनचा भाग गेला तर या ठिकाणी जे आन्सर आलं तर ते आलं झिरो पॉईंट आता हा जो दोन आहे तर दोन समोर घ्यायचा आहे बट आता हा जो पॉईंट होता हा किती डिजिट सोडून आहे वन टू तर त्यामुळे वन आणि या ठिकाणी हे टू डिजिट आपल्याला लागतील झिरो पॉईंट झिरो टू होतील याचा अन्सर जे आहे तर हे असा येणार कारण या, या ठिकाणी दोन अंक आहे पॉईंटच्या नंतर तर त्यामुळे दोन अंक सोडून पॉईंट द्यायचा भागाकारावर ओके आता समजलं का बघा ज्यांच्याकडं नेट प्रॉब्लेम आहे तर त्यांनी हा व्हिडिओ नंतर सुद्धा बघितला तरी चालतो ओके okay, आता सेकंड टाईपकडे मी येतोय तर हे क्लिअर झालं असणार तुमचं तर बघा मित्रांनो ज्यावेळेस आपण एखाद्या गोष्टीला नेहमी मी परत परत सराव करतो ना तर ती गोष्ट खूप परफेक्ट होते आणि माझं परत तेच म्हणणं आहे की माझ्यासोबत फक्त तुम्ही काही दिवस रहा तुम्ही मॅथ्समध्ये एवढे परफेक्ट व्हाल की तुम्हाला काही जरी विचारलं कोणं तर ते तुम्हाला आलंच पाहिजे ओके तर हे आहेत बेसिक आपण बेसिक घेतोय मॅथ्सचं की जे तुम्हाला सगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये उपयोगात आहे चला आता हे एक्झाम्पल बघूया आता या एक्झाम्पलचा अँसर काढलंय का कुणी ते सांगा तुम्ही मला हो बफरिंग सुरू आहे तर तुमच्याकडे नेट प्रॉब्लेम असू शकतो बाकीच्यांचं व्यवस्थित चालतंय चला ज्यांच्याकडे बफरिंग आहे तर त्यांनी नंतर सुद्धा हा व्हिडिओ बघितला तरी चालतो आता याचा अन्सर कसं करायचंय आहे ते बघा हे एक्झाम्पल सेकंड नंबरची टाईप आता या एक्झाम्पलमध्ये काय होतं बघा हा जो पॉईंट होता ना तर हा पॉइंट हा अंशामध्ये होता म्हणजे न्युमॅरेटरमध्ये होता आता यामध्ये पहा काय आलेलं आहे असे सुद्धा एक्झाम्पल असतात की ज्यामध्ये पॉइंट हा डिनॉमिनेटरमध्ये असतो म्हणजे छेदामध्ये असतो कोणत्या स्टँडर्डसाठी आहे तर हे स्टँडर्डसाठी नाही आहे हे बेसिक आहे मॅथचं मॅथ्सचं बेसिक कशासाठी की फिफ्थपासून तर अगदी तुमची एम पी एस सीची तयारी होईपर्यंत हे तुम्हाला मॅथ्स उपयोगात आहे कारण लक्षात ठेवा मॅथ्सवर जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात भविष्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही एम पी एस सी देणार यू पी एस सी देणार किंवा एखादी कोणतीही दुसरी स्पर्धा परीक्षा देणार आता सध्या पोलीस भरती होणार आहे तर त्या पोलीस भरतीच्या एक्झाममध्ये खूप सारे प्रश्न हे मॅथमॅटिक्सवर असतात पंचवीस गुणांचे प्रश्न हे मॅथमॅटिक्सवर असतात तर त्यामुळे आपल्याला मॅथ्स परफेक्ट आपल्याला आलंच पाहिजे बेसिक आपल्याला माहिती असलं पाहिजे तर त्यामुळे याला कोणत्याही स्टँडर्डचे मुलं किशोर वेलकम चला आता हे जे आहे तर हे कसं काढायचंय तर ते आपण बघूया सध्या बा आता हा जो पॉइंट आहे हा छेदामध्ये नेमकं तर याला सॉल्व्ह करत असताना खूप सोपं आहे मित्रांनो आपल्याला काय करायचंय तर एक्झाम्पल जे आहे तर त्या एक्झाम्पलमध्ये हा जो डिजिट आहे तर तो डेसिमल पॉइंट पॉईंट जो आहे तर तो वन डिजिट सोडू नये बघा हा जो आहे तर या टूच्या नंतर दिलेला आहे या साईडला मग आपल्याला काय करायचं हा समोर घ्यायचा आहे फक्त या टूच्या नंतर याला टाकायचं आहे आपल्याला टूच्या नंतर आफ्टर टू याला प्लेस करायचंय दोनच्या नंतर याला आपल्याला ठेवायचंय ओके मग अशा वेळेस काय करणार बघा आपण दोनच्या नंतर जर याला ठेवलं तर या ठिकाणी काय उरले झिरो टू आणि नंतर पॉईंट उरला मग आता या पॉईंटचं काही काम नाही कारण आपण दोनच्या नंतर तो पॉईंट सरकवलेला आहे आणि या झिरोचं सुद्धा काहीच काम नाही मग किती राहिले तर टू राहिले फक्त या ठिकाणी बाकी किती राहिले तर टू बाकी राहिले मग टू बाकी राहिल्यामुळं आपण काय केलं हा पॉईंट वन डिजिट नंतर या साईडला घेतलेला आहे तर त्यामुळं वरती एक झिरो आपल्याला वाढवायचा आहे ज्यावेळेस आपण पॉईंट त्या साईडला घेतो तर जेवढे अंक सोडून तुम्ही त्या साईडला जाल तर तेवढे झिरो त्या ते ठिकाणी तुम्हाला वाढवायचे आहेत ओके चला तेवढे झिरो वाढवायचेत जर समजा आपण दोन डिजिट सोडून जर गेलो असतो सपोज या ठिकाणी टू असते तर टू असल्यामुळे काय झालं असतं दोन डिजिट सोडून आपल्याला जावं लागलं असतं म्हणजे या ठिकाणी झाले असते चारशे म्हणजे जेवढे डिजिट सोडून तुम्ही समोर जाल तर तेवढे झिरो वरती अंशामध्ये द्यायचे आहेत तर या ठिकाणी फक्त एका डिजिट न, डिजिट होतं फक्त डेसिमल सिमल नंतर एकच डिजिट आहे म्हणजे एकच नंबर येतो तर त्यामुळं फक्त आपण काय केलं फोर्टी केलं आता याला भाग द्या किशोरनं राईट आन्सर दिलेलं होतं याला जर आपण भाग दिला तर याचा आन्सर काय येणार बे एक बे बे दोन्ही चार आणि वरती एक शून्य म्हणजे किती आन्सर आलं ट्वेंटी ओके चला बघा किशोर हा आपला जुना विद्यार्थी आहे सध्या स्पर्धा परीक्षेची तो तयारी करतोय बघा राईट आन्सर दिलाय विद्याना सुद्धा विद्या काय म्हणतोय हो आता समोरच्या परत एक्झाम्पलकडे आपण जाऊया सेकंड नंबर घेतो यामधून मी सेकंड नंबर तर सेकंड नंबर मध्ये काय येणार बघा सपोज आपण काय करूया या ठिकाणी तर फोरच घेऊया किंवा या ठिकाणी मी यावेळेस सिक्स्टीन घेतोय सिक्स्टीन सिक्स्टीन घेतोय या ठिकाणी सिक्स्टीन आणि सिक्स्टीनच्या अपॉनमध्ये मध्ये मला काय करायचंय तर हा जो पॉईंट आहे ना तर हा पॉईंट आता मी असा देणार आहे बघा हा पॉईंट मी असा दिला झिरो पॉईंट झिरो टू आता दोन डिजिट सोडून पॉईंट आहे मित्रांनो दोन डिजिट सोडून पॉईंट आहे तर दोन डिजिट सोडून पॉईंट असल्यामुळे आपल्याला काय करायचं आहे दोन डिजिट नंतर आपल्याला पॉईंट समोर घ्यायचा आहे समोर न्यायचं आहे दोन अंक सोडून तर त्यामुळे हे फक्त राहिले झिरो झिरो टू या झिरोचं काहीच काम नाही याला काढून टाका फक्त टू बाकी राहिले आता हे दोन डिजिट सोडून आपण पॉईंट दिलाय तर त्यामुळे या सोळावर दोन शून्य द्या आणि आता याचा भागाकार तुम्ही मला सांगू शकता जर तुम्ही लाईव्ह मध्ये सध्या लाईव्ह चार्ट करू शकत नसाल बहुतेक नेटवर्क प्रॉब्लेम येतोय तर त्यामुळे तुमचं लाईव्ह चार्ट जे आहे तर ते होत नाहीये तर आता अशा वेळेस तुम्ही भागाकार सहज करू शकता दोन न सोळाला भाग दिला बेआठी सोळा आणि वरती किती शून्य आहेत तर दोन शून्य किती उत्तर आलं आठशे म्हणजे ज्यावेळेस छेदामध्ये पॉईंट असेल छेदामध्ये जर पॉईंट असला तर तो पॉईंट जर तुम्हाला काढायचा असला तर अंशामध्ये शून्य वाढवायचे हे तर हे लक्षात घ्या जर छेदामध्ये पॉईंट असेल आणि तर तो पॉईंट काढण्यासाठी अंशामध्ये झिरो तुम्हाला वाढवायचे आणि हे तर तुम्हाला माहितच आहे यामध्ये झिरो काढायचा आणि झिरो वाढवायचं कामच नाही डायरेक्ट भाग द्या डायरेक्ट भाग देऊन त्या अँसरला पॉईंट द्या ओके आणि यामध्ये काय करायचं जे जी झिरो वाढवायचे सेकंड टाईपमध्ये तुम्हाला झिरो वाढवायचे आता जी थर्ड नंबरची टाईप आहे तर ती आपण बघूया थर्ड नंबरची टाईप थर्ड नंबरच्या टाईपमध्ये तुम्हाला काय करायचं आहे बघा दोन्ही ठिकाणी पॉईंट आहे अंशाला सुद्धा पॉईंट आहे आणि छेदाला सुद्धा पॉईंट आहे मग आता अशा वेळेस आपण काय करणार अंशाला पॉईंट छेदाला पॉईंट तर खूप हो सोपं आहे ज्यावेळेस अंशाला आणि छेदाला पॉईंट असतील तर जर सारख्या डिजिट नंतर पॉईंट असतील तर ते डिजिटस त्या डायरेक्ट मानणार त्या ठिकाणी कसे तर हे आहे झिरो फोर आणि हे आहे झिरो टू या झिरोचं काहीच काम नाही अगोदरच्या तर त्यामुळे त्याला काढून टाका किती आन्सर आलं फोर अपॉन टू म्हणजे चार छेद दोन आता चार छेद दोन जर आन्सर आलं तर बे एक बे बे दोन्ही चार किती आन्सर आलाय आपलं टू आन्सर आलंय जर समजा दोन्ही ठिकाणी पॉईंट असतील तर ते पॉईंट उडवायचे आपल्याला दोन्ही ठिकाणहून आणि एका ठिकाणी जर मध्ये पॉईंट असेल तर त्याला झिरो वाटवत चालायचं आणि जर अपॉनमध्ये पॉईंट असेल वरती जर पॉईंट असेल न्युमेरेटरमध्ये तर त्यावर आपण डायरेक्ट अँसर काढून पॉईंट नंतर अन्सरला पॉईंट द्यायचा आहे ओके आता बघा सेकंड एक्झाम्पल मी परत घेतो यातला सेकंड एक्झाम्पल हे थोडं बफरिंग होत असेल तर ते कशामुळं आपण नवीन चॅनल ओपन केलेलं आहे आपले एक हजार सबस्क्रायबर अजून कंप्लीट झालेलं नाहीये तर त्यामुळे आपण थर्ड पार्टी ॲप यूज करतोय सध्या तर त्यामुळे हे सध्या थोडंफार बफरिंग होतंय तुम्हाला बोर्डवर क्लिअर दिसत नाही आहे ज्यावेळेस वन थाउजंड सबस्क्रायबर पूर्ण होतील तर त्यावेळेस अगदी मॅथ्स हंगर सारखं क्लिअर सगळं तुम्हाला दिसेल ओके चला बघा आता आपल्याला काय करायचं आहे पहा आपण काय करूया एक एक्झाम्पल घेऊया की ज्या एक्झाम्पलमध्ये मी काय करतोय झिरो पॉईंट झिरो फोर आणि आपण करतोय झिरो पॉईंट टू आणि याला सॉल्व्ह करायचं आहे आपल्याला बघा बोर्डवर दिसत असेल तुम्हाला तुमचा चार्ट जरी बंद झालं तरी मी हे सुरू ठेवणार आहे बघा झिरो पॉईंट झिरो फोर आणि झिरो पॉईंट टू तर आपल्याला काय करायचं आहे दोन्ही ठिकाणी पॉईंट आहे मग दोन्ही ठिकाणचे पॉईंट जर काढायचे असतील तर आपण काय करूया हा पॉईंट आपल्याला समोर घ्यायचा आहे हा पॉईंट ज्यावेळेस आपण समोर घेणार तर त्यावेळेस याला आपण या ठिकाणून हा पॉईंट जर समोर घेऊ च्या समोर मग याचा आन्सर फक्त टू येणार कारण झिरो जो आहे तर तो झिरो आपण लिहित नसतो मागच्या एक्झाम्पलमध्ये मी तुम्हाला ते सांगितलं हा टू राहिला फक्त एक डिजिट सरकवला फक्त एक मग वरचा सुद्धा एकच सरकवा झिरो झिरो पॉईंट फोर ओके हे असा आन्सर तर हा झिरो नाही लिहिला तरी सुद्धा चालतो मग हे आन्सर आलं तर हे आणि हे एक्झाम्पल सेम झालं पहा एकदा हे एक्झाम्पल आणि हे एक्झाम्पल सेम झालं आणि आन्सर कसं कर करायचं हे तुम्हाला माहिती आहे हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता बघा मी काय केलं तर हा जो पॉईंट आहे ना हा पॉईंट या टूच्या नंतर टाकलाय तर टूच्या नंतर टाकल्यामुळे फक्त एकच डिजिट आपण त्या साईडला गेलो उजव्या साइडला तर त्यामुळे हा पण आपण या साईडला घेऊ एकच डिजिट तर त्यामुळे हे हा झिरो लिहिला होता बट याचं काही काम नाही तर त्यामुळे तो मी काढून टाकला मग काय राहिलं फक्त हा एकच झिरो बाकी राहिला इथला नंतर आला मध्ये पॉईंट नंतर आले फोर आणि आपण किती आले टू कारण हा जो पॉईंट आहे हा आता आपण समोर टाकलेला आहे मग याचा आन्सर काय आलं होतं तर ते तुम्हाला माहिती आहे बे बे बेदुनी चार आणि एक डिजिट सोडून या ठिकाणी एक पॉईंट देऊ याचा आन्सर आलं झिरो पॉईंट टू ओके चला बघा समजत असेल तर मला रिप्लाय करा पण बऱ्याच जणांची रिप्लाय बंद झालेले आहेत आ, मी एकदा बघतोय की आपली जी स्ट्रीम आहे तर ती व्यवस्थित चालते किंवा नाही चालते ओके तर तोपर्यंत तुम्ही थोडं बोर्डवर फोकस करा मी काय सांगतोय का तर त्याकडे थोडं लक्ष द्या बघा मित्रांनो ज्यावेळेस आपण कोणत्याही डेसिमल फ्रॅक्शन म्हणजेच काय तर अपूर्णांक जे असतात आपले दशांश अपूर्णांक तर त्याचा गुणाकाराने भागाकार करत असतो तर त्या गुणाकाराने भागाकार करत असताना तीन टाईप्स भागाकाराच्या पडतात तीन टाईप्स थ्री टाईप्स कोणत्या तर एक तर अंशामध्ये पॉईंट असायला पाहिजे किंवा छेदामध्ये पॉईंट असायला पाहिजे किंवा दोन्ही ठिकाणी पॉईंट असायला पाहिजे ओके अंशामध्ये पॉईंट छेदामध्ये पॉईंट किंवा दोन्ही ठिकाणी पॉईंट असे दोन ठिकाणी पॉईंट असतील तर हे तीन टाईप्स आपण शिकलो तीन टाईप्स आता राहिलं गुणाकार तर गुणाकार खूप सोपा आहे मित्रांनो गुणाकार खूप सोपा आहे तर तो गुणाकार नेमका कसा करायचा तुम्ही जर आतापर्यंत लाईक केलं नसेल तर नक्की लाईक करा गुणाकार नेमका कसा करायचा आहे तर ते आपण पाहूया ओके गुणाकार करत असताना खूप सोपं आहे सपोज आपण घेतले झिरो पॉईंट ट्वेल्व आणि याला आपल्याला गुणायचं आहे झिरो पॉईंट फोरनं सोपं एक्झाम्पल घेतोय मी याला गुणायचं आहे आपल्याला तर कसं येईल पा आपण काय करूया आता हे जे एक्झाम्पल हे चार्टमध्ये येत असेल तर त्यामुळे मी हे मध्ये घेतो या हे लक्षात घ्या बघा झिरो पॉईंट ला आपल्याला गुणायचं आहे झिरो पॉईंट न कसं येईल पा काय करायचंय डायरेक्ट गुणाकार करू शकतो आपण चार गुणायचं आहे चार दोन्ही आठ होत आहेत चार एक चार होत आहेत नंतर आता हा चार शून्य शून्य होतोय ओके आता पॉईंट पाहा कुठे येतं वन टू थ्री तीन अंक असे आहेत की त्या अगोदर पॉईंट आलेला आहे थ्री डिजिट आहे तसे बघा हा एक आहे हा एक आहे आणि हा एक आहे थ्री डिजिट आहे मग वन टू थ्री थ्री डिजिट सोडून पॉईंट द्या हे तुमचं आन्सर झालं फायनल ओके तर अशा पद्धतीनं आपण गुणाकार अगदी सोप्या पद्धतीनं करू शकतो तर थोडाफार आज नेटवर्क प्रॉब्लेम होता तर त्यामुळं या स्ट्रीममध्ये बरीच अडचण येत आहे तुमचं जे लाईव्ह चार्ट आहे तर ते थोडं थांबलेलं आहे बरेच जण लाईव्ह चॅट करत असतील बट ते माझ्यापर्यंत सध्या पोहोचत नाही आहे तर त्यामुळे आपण काय करूया आपण परत उद्या याच वेळेला परत भेटूया बट आतापर्यंत जर तुम्ही लाईक केलेलं नसेल आतापर्यंत जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की एकदा सबस्क्राईब करा आणि सोबतच आ, एक आ, काम करायचं आहे की जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून हा जो आपला प्रॉब्लेम आहे सध्या लाईव्ह स्ट्रीमचा तर तो, तो लवकर सॉल्व्ह करू शकतो आपण ज्यावेळेस आपण जास्तीत जास्त शेअर करू तर त्यावेळेस जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत चॅनल पोहोचेल आणि जास्तीत जास्त जणांनी सबस्क्राईब केलं म्हणजे आपण युट्यूबला लाईव्ह युट्यूबवरून जाऊ शकू तर त्यामुळं आपला हा जो प्रॉब्लेम आहे सध्या तर हा सॉल्व्ह होईल आणि त्यामुळं तुमचंही चांगलं स्टडी या ठिकाणी होईल तर तीन टाईप लक्षात ठेवा डेसिमल पॉ ज्यावेळेस आपण भागाकार करत असतो डेसिमल फ्रॅक्शनचा म्हणजेच अपूर्णांक जे आहेत दशांश अपूर्णांक तर त्यांचा ज्यावेळेस आपण भागाकार करतो तर एक तर अंशामध्ये पॉईंट किंवा छेदामध्ये पॉईंट किंवा दोन्ही ठिकाणी पॉईंट तर हे लक्षात ठेवा चला आता सर्वांना एक फक्त मी सांगतोय परत की एकदा लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून आपले सबस्क्रायबर वाढतील आणि सबस्क्रायबर वाढतील म्हणजे आपल्याला युट्यूबला डायरेक्ट लाईव्ह जाता येईल ओके चला धन्यवाद बाय